नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर तुम्ही जर माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला असेल तर या योजनेचे पैसे तुम्हाला परत करावे लागणार आहे. हे पैसे तुम्हाला का परत करावं लागणार आहे तर असे कोणी म्हटलेलं आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळीनंतर, इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 3000 जागी 3000 रुपये केले पाहिजे. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा. अरे बाबा, हे 1500 रुपये का तू देऊन राहिला काय? हे शासनाची योजना आहे ना, महाराष्ट्र सरकारची. हे कोणी आमदारा खासदाराची योजना थोडी आहे की तू आपल्या काय खिशातून देऊन राहिला का 1500 रुपये? आणि योजनाही सरकारनं जाहीर केली गरिबांसाठी, महिलांसाठी, तर ते लोकांच्या करातून मिळणाऱ्या पैशातून जाहीर केली. अजित पवार आपल्या खिशातून देऊन राहिले का? मुख्यमंत्री आपल्या पैशा खिशातून देऊन राहिले? कोणी आपल्या खिशातून नाही देऊन राहिले. विकासाचा जो पैसा आहे, जो कराच्या रूपानं सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे, तो पैसा हे मतं मिळाले पाहिजे म्हणून वाटून राहिले आहे. आणि इथं मात्र रवी राणा महिलांना धमक्या देऊन राहिला आहे. तुम्ही जर दिले नाही तर तुमचे 1500 रुपये मी काढून घेईन. तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये काढून घेईन. की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो, हसी मजाकच्या खेळामध्ये, भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे. याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं. हे पहा, असं आहे, सगळ्या भगिनींना माझी नम्र विनंती आहे का, ज्यांनी ज्यांनी तुम्ही फॉर्म भरले आहे, तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 1500 रुपये भेटण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. ते भेटणारच आहे, अगदी घेऊन टाका.